नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या आनंदीकट्ट्यावर सुनील इनामदार यांनी संग्रहित केलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्याशी शेअर करते आपण अनेकदा आयुष्यात फक्त आपल्यालाच अडचणी आहे असं म्हणून खूप नाराज होतो दुःखी होतो निराश होतो नशिबाला टोकत राहतो पण एक सत्य आपल्याला जाणून घेता येईल तेवढं उत्तम आहे आणि ते सत्य असं आहे की अडचणी संकट समस्या या फक्त आपल्यालाच नाही तर प्रत्येकाला आहेत आनंदी लोकांना ना फक्त त्यावर मात कशी करायची किंवा त्याकडे दुर्लक्ष कसं करायचं हे समजलेलं असतं हाच तो काय फरक थोडक्यात काय संकटाची आव्हानांची मालिका कधीच संपत नसते ज्याप्रमाणे वाहणारा विरुद्ध प्रवाह आहे तोपर्यंत मासा जिवंत आहे तसं आयुष्यात हा संघर्ष आहे या संघर्षाला लढा देत राहणं हेच जीवन आहे बाकी कोणी कितीही श्रीमंत असो मोठ्या कुटुंबात राहणारा असो गर्दी असो दर्दी असो भिकारी असो अधिकारी असो कामगार असो स्त्री असू दे पुरुष असू दे प्रत्येक मनुष्याला त्याच्या त्याच्या अडचणी आहेत समस्या आहेत म्हणजेच की सर्वांना वेगवेगळ्या काही ना वेग काहीतरी अडचणी समस्या दैनंदिन आयुष्यात आहेत आणि त्याविरुद्ध लढा देणं त्यावर मात करणं त्या परिस्थितीला सामोरं जाणं एवढंच आपल्या हातात आहे त्यामुळं माझ्याच नशिबी हे का ही टीका नेहमीप्रमाणे करणं आपण टाळायला हवी प्रत्येकाला प्रत्येकाचं दुःख आहेत वेदना आहेत आव्हानं आहेत आणि हे चक्र असंच आपण जोपर्यंत आहोत ना तोपर्यंत सुरू असतं मग अमुक केलं की मी निवांत होईल तमुक केलं की मी कायमचा रिलॅक्स होईल असा एक भ्रम असतो पण अशी फेज आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी कुठल्याच टप्प्यावर येत नाही त्यामुळं त्याची तया वाट बघण्यात आपलं आयुष्य खर्ची घालूच नाही जे वास्तव आहे त्या वास्तवातल्या गोष्टींचा घडामोडींचा अंदाज घेऊन त्यात आनंद निर्माण करून जगण्याचा प्रयत्न आपण करायलाच पाहिजे संघर्षाविरुद्ध अडचणीत ठामपणे उभं राहायला हवं लढत राहायला हवं सावरत राहायला हवं आणि वास्तवातला आनंद शोधून वेचून आयुष्याचं गाणं आनंदाने गायला हवं तर आजचा हा विचार आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट नक्की लिहा आणि श्रोते हो सांगायला अतिशय आनंद होतोय की रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल नेहमीच रसिक श्रोत्यांसाठी दर्जेदार कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करत असतं यात आणखी एक पुढचं पाऊल म्हणजे रेडिओ जयंत आता दृकश्राव्य स्वरूपात चतुरस्त्र या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे यात साहित्य नाट्य नृत्य कला क्रीडा क्षेत्रातल्या कलाकारांशी दिलखुलास संवाद साधला जाणार आहे या चतुरस्त्र पॉडकास्टच्या पहिल्या भागामध्ये आपण प्राध्यापक लेखक कवी नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत तेव्हा लवकरच भेटूया रेडिओ जयंतच्या चतुरस्त्र पॉडकास्टवर